नमस्कार, मी राधिका, राधिका द रॉयल टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण मस्त चटपटीत अशी कोबीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। कोबीची भाजी ही अगदी झटपट आणि कमी साहित्यांमध्ये बनवली जाते आणि बनवायला सुद्धा अतिशय सोपी आहे। चला तर मग चटपटीत अशी कोबीची सुक्की भाजी बनवायला सुरुवात करूया। कोबीची सुक्की भाजी बनवण्यासाठी इथे मी कोबी लांब आकारामध्ये कापून घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला बारीक सुद्धा कापून घेऊ शकता। आता आपण फोडणी बनवायला घेऊ। तर त्यासाठी कढईमध्ये एक पडी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा चिरलेला लसूण टाकायचा, थोडंसं चिरलेलं आलं टाकायचं आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या। नंतर थोडंसं जिरं टाकायचं आणि हे सर्व तेलावरती अगदी थोड्या वेळ परतून घ्यायचं। इथे तुम्ही आलं आणि लसूणची पेस्ट सुद्धा टाकू शकता। लसूण हलकासा परतून झाल्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे, कारण आपण यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत आणि हे मसाले लगेच दळतात। पाव चमचा किंवा थोडीशी हिंग टाकायची, नंतर पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, एक चमचा धने पावडर, चटपटीतपणा येण्यासाठी एक चमचा चाट मसाला आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे। मिरची पावडर आवडीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। या स्टेजला गॅस मी परत चालू केलेला आहे आणि मंद आचेवरती हे सुके मसाले आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहेत। सुके मसाले परतून झालेले आहेत। आता यामध्ये चिरलेला कोबी टाकायचा आहे आणि तेलामध्ये किंवा मसाल्यांमध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। पूर्ण कोबीवरती मसाले व्यवस्थित कोट व्हायला हवेत। कोबी मसाल्यांमध्ये व्यवस्थित एकत्र करून झालेला आहे। सुके मसाले जळायला नको आणि सुके मसाले फुलण्यासाठी यामध्ये आपण अगदी 2 चमचे एवढं पाणी टाकायचं आहे। 2 चमच्यापेक्षा जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि परत सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। 2 चमचे पाणी टाकल्यामुळे मसाले व्यवस्थित फुलतात आणि ते जळत सुद्धा नाहीत। 2 चमच्यापेक्षा जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाहीतर भाजीची टेस्ट बिघडू शकते। आता यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती 2 ते 3 मिनिट कोबीची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। वाफेवरती ही भाजी छान मऊसूत अशी शिजल्या जाते। जवळपास 3 मिनिट झालेले आहे मी भाजी शिजवून घेत आहे। झाकण काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता भाजी मस्त मऊ पडलेली आहे। भाजीला परत मंद आचेवरती 30 ते 40 सेकंद परतून घ्यायचं। तर इथे आपली कोबीची सुक्की भाजी आणि चटपटीत अशी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। जेवणामध्ये पत्ता कोबीची चटपटीत अशी ही भाजी असेल तर 1-2 पोळ्या नक्कीच जास्त खाल्ल्या जाणार। पत्ता कोबीची अशी चटपटीत भाजी तुमच्या घरी तुम्ही नक्की करून बघा। ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्यानंतर व्हिडिओला न विसरता लाईक करा आणि कुटुंबियांमध्ये आणि मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईबसुद्धा करा।